पालकांची चिंता वाढवणारी, सगळ्याच पालकांची मुलं हातात सारखा मोबाईल घेतात अशी तक्रार येत असते आणि पालकही चिडचिड किंवा रडारड मुलांची नको म्हणून त्यांना अडवताना दिसत नाहीत, पण सततचा स्मार्टफोनचा वापर आणि गेमिंगची दुनिया यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. पुण्यातल्या चाकणमध्ये अशीच एक घटना घडलेली आहे, एक स्पेशल रिपोर्ट बघूयात. पबजीच्या विळख्यात अडकला तरुण, पबजीमुळे बिघडलं मानसिक संतुलन. तुमचा मुलगा पबजी तर खेळत नाही ना? पुणे जिल्ह्याच्या चाकणमधल्या या उच्चशिक्षित तरुणाचं मानसिक संतुलनच बिघडलंय. पबजी गेमनं त्याच्या मनावर अक्षरशः कब्जा केलाय. त्यामुळे त्या आभासी दुनियेतच तो सारखा वावरतो. त्याला वास्तवाचं भानच उरलेलं नाही. अजित पवार स्वतः मी कोण सांगू? परशांत तो आरचे इकडे असं गेलतो माहिती का? मीच गेलतो, मीच मला गेलतो. कुणी गेलतं माहिती? शरद पवार गेलतो. पबजी गेम मधलीच भाषा त्याच्या कायम तोंडी असते. हा तरुण मूळचा इंदापूर तालुक्यातल्या टेंभुर्णी गावचा रहिवासी असून त्याला सध्या पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय. त्यांनी गावामध्ये असं पबच्या नावाने हे करा ते करा आणि दगड मारायचा, जे पबची गेम मध्ये तसे चालतात ना तसं तो करायचा. शाळकरी मुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांनाच पबजी गेमनं वेड लावलंय. मुलं तहानभूक विसरून तासन तास हा गेम खेळतात. अनेक जण तर या गेमच्या आहारी गेलेत. बारक्या मुलांची सायकल घेतली, त्याच्यावर बसला. किती पैसे पाहिजे तुम्हाला? 1 कोटीनं पैसे देतो छोट्या मुलाच्या गाडीवर बसून. एका मिनिटातच म्हणाल होती अख्खी मोठी बिल्डिंग उडवतो. आज सकाळी सकाळ दुकानावरती आला आणि म्हणलं मला 200 माणसं मारायला होती, तुम्ही लोकांनी मला रात्री एकटं का सोडलं? त्याला एका म्हशीला मारलेले रक्त येतपर्यंत एक जनावर येत होते, तर त्याला असं वाटत होतं की हे म्हशी मला मारायला आल्या, म्हशी मला मारायला आल्या. आणि दुसरी गोष्ट अशी की तो गाड्या दिसल्या की गाड्यांवरती असं शूट केल्या गेलं, लाकडाने शूट केल्या गेलं दाखवायचा, किंवा लाकडाने फुडा आला तर दगड घालेल, काच फुडेल असं करेल. पबजीचा अर्थ प्लेअर अननोन्स बॅटल ग्राउंड. या गेममध्ये 100 प्लेअर एका बेटावर लढाई करतात. लढत असताना त्यांना स्वतःलाही वाचवण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी प्लेअरला वेगवेगळ्या प्रकारची आभासी शस्त्र वापरता येतात. सगळ्यांवर मात करणारा शेवटचा खेळाडू अथवा संघ हा विजेता ठरतो. पबजी किंवा त्यासारखे विविध ऑनलाईन गेम्स हे अतिशय रंजक पद्धतीनं बनवलेले असतात. यामुळे मुलांना आभासी दुनियेचा भास होतो. गेमिंगच्या विश्वात रमताना त्यांच्या भावनांचा निचरा होत असतो आणि त्यामुळेच गेम खेळणारी मुलं या गेमच्या आहारी जातात आणि मुलांना पुन्हा पुन्हा तेच गेम खेळण्याची इच्छा होते. चाकणमधील उच्चशिक्षित तरुण पबजीच्या आहारी गेल्यामुळे पबजी खेळणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण आज घराघरातील मुलांच्या हाती स्मार्टफोन आहेत आणि इंटरनेटच्या महाजालात अशी गेम खेळणारी ऑनलाईन मुलं मित्र सहजपणे भेटतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.